नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मुलांसाठी एक मस्त एक रेसिपी बनवतोय तर त्यासाठी इथं बघा मी एका डिशमध्ये दोन वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेते तांदळाचं पीठ सगळ्यांच्या घरी नॉर्मली असतंच आणि त्यापासून आपण अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी बनवतोय चवीपुरतं मीठ एक छोटा चमचाच्या मी मी मिरेपूर वापरले आणि त्यानंतर तीन टेबल स्पून आपण याच्यामध्ये बटर वापरणार आहोत तुम्ही तर बटरच्या ऐवजी तीन टेबलस्पून लोणी देखील वापरू शकता पण याच्यामध्ये बटर आणि लोणी ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्यामुळेच ह्या रेसिपीला खूप छान खुसखुशीत पण आणि त्यामुळं खायला देखील ते खूप छान अशी लागते त्यानंतर एक चमचा ह्याच्यामध्ये मी पांढरे तीळ वापरले तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलोंजीचे बी देखील वापरू शकता बऱ्याच जणांना बी म्हणजे देखील काही माहित नसेल तर त्याला कांद्याचे बी देखील असे म्हणतात आता ह्यानंतर आता आपण हे जे बटर आहे हे संपूर्ण पिठाला अशा पद्धतीने छान सोडून घ्यायचं म्हणजे हे बटर पूर्ण पिठाला छानपैकी लागेल आणि संपूर्ण पिठाला हे छान लागलं की मग रेसिपी पण खूप छान होते तर अशा पद्धतीने हे बघा बटर सगळं मिक्स करून घेतले आता आपण ह्याचा एक मुटका करून बघायचा अशा पद्धतीने जर ह्याचा मुटका बनला तर आपण जे बटर घात होतं ते, ते अगदी परफेक्ट क्वांटिटीमध्ये पडले असं समजायचं जर तुमचा हा मुटका बनला नाही तर तुम्ही आणखीन थोडंसं बटर देखील ह्याच्यामध्ये ॲड दे करू शकता पण दोन वाटी पिठासाठी ती, तीन टेबल स्पून बटर हे अगदी परफेक्ट आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर ओवा हिंग आणि जिरे देखील वापरू शकता त्यामुळे आणखीन खमंगपणा देखील येईल आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत त्याचा एक छान असा गोळा मळून घेणार आहोत बऱ्याचदा मुलं शाळेतून घरी आली की मुलांना काहीतरी खायला हवं असतं आणि त्यावेळी ते आपल्याला काय द्यायचं हे सुचत नाही बऱ्याच आपण कुरकुरे वगैरे देतो पण रोज रोज कुरकुरे देणं देखील मुलांच्या शरीरासाठी फार हानिकारक असतं त्यावेळी काय करायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो मग त्या सगळ्यांसाठीच मी आज ही मस्त अशी रेसिपी घेऊन आली आणि जेव्हा ही तुमची रेसिपी मुलं खातील तेव्हा ते देखील खूप खुश होतील कारण इतकी छान लागते ना तुम्ही सारखी सारखी बनवून खाल तर आता बघा ह्याचा छान असा मी गोळा जो आहे तो मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपण एक छान गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आता बघा आपण इथे एक चकलीचा जो सोरा असतो तो तो सोऱ्या घेतलेला आहे इथं मी लाकडी सोऱ्या वापरतो तुमच्याकडे पितळी किंवा स्टीलचा असेल तो देखील वापरला तरी देखील चालेल सोऱ्याला आपण आतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपण ह्या चकळ्या तेलामध्ये जेव्हा घालणार आहोत तेव्हा त्या ते अगदी सहज पडतील फार जोर द्यावा लागत नाही तर अशा पद्धतीने मग याच्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं ही रेसिपी बनवायला अगदी झटपट बनते हे घालून घेतल्यानंतर बघा ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे झाकण लावून कढईमध्ये मी थोडं तेल तापयला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं हे बघण्यासाठी थोडासा मी तुकडा ह्याच्यामध्ये घालून बघितला तो पटकन वरती आलेला आहे आता आपण गॅस जो मीडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसच्या आचेवरती आपण लगेचच सोऱ्याचा वापर करून डायरेक्ट तेलामध्ये ह्या ज्या चकल्या आहेत किंवा ह्या चकली, कि चकली स्टिक्स आहेत ते अशा पद्धतीनं सोडून देणार आहोत तुम्ही हवं तर या चकलीचा आकार पण देखील देऊ शकता पण मी अगदी झटपट बनवते त्यामुळे ह्या स्टिक्स बनवते स्टिक्स खायला खूप छान वाटतात आणि मुलांना देखील काहीतरी वेगळं वाटतं त्यामुळे मुलं देखील हे खूप आवडीनं खातात अगदी झटपट बनणारी कोणतीही भाजणी नाही आहे कोणतीही डाळ वापरली नाही आणि बाकी कोणताच सामान न वापरता अगदी सहज सोपी झटपट बनणारी आणि त्याबरोबरच खुसखुशीत रेसिपी बनते तर बघा ह्या सगळ्या चकल्या मी अशा पद्धती हे पलटी करून घ्यायचं नाही हे थोडे छान सेट व्हायला हवेत थोडासा खालून छान कुरकुरीत झाल्या ही मग ह्या पलटून घ्यायच्या म्हणजे अजिबात पूर्ण चुरा किंवा बुकना होत नाही ह्याचा आता बघा हे सग पूर्ण पलटून घेऊयात चकली करताना फार घाई नाही करायची तर आज आपण तांदळाच्या पिठापासून ही मस्त अशी बटर चकली किंवा बटर स्टिक्स बनवलेले आहेत खायला खूप मस्त लागतात पाहुण्यांना पण जर तुम्ही अचानक आले की तुम्ही काहीतरी असा हा स्नॅक म्हणून देखील देऊ शकता आणि खायला खूप छान लागल्यामुळे तो सगळ्यांनाच खूप आवडेल तर ह्या छान अशा कुरकुरीत झाल्या की आपण ह्या तेलने तेवढून काढून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बटर वापरलेलं आहे आणि त्यामुळे ह्या जास्त तेल देखील ओढत नाहीत अगदी कमी तेलामध्ये ह्या मस्त अशा फ्राय होतात फक्त फ्राय करताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे गॅस फार मोठा ठेवायचं नाही गॅस मोठा ठेवून जर तुम्ही ही चकली फ्राय कराल तर चकली जी आहे ती वरून लाल दिसेल पण आतून ती मऊ राहील त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि मस्त अशा ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या फ्राय करून तेल नेतवून ह्या काढून घ्यायच्या मी अशाच पैधीनं बाकी देखील चकल्या करून घेणार आहे फक्त एकच काळजी घ्यायची तेल जे तर तुम्ही पूर्ण बारीक केलं थोडंसं मीडियम करायचं आणि मग ही जी चकली आहे ती अशा पैधतीनं ह्या गाळणीनं गाळून घ्यायची चकली खायला खूप छान लागते तुम्ही ही चहा सोबत किंवा संध्याकाळच्या तुम्ही टाईमपास म्हणून देखील खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही आता मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता त्याचा त्यासंबंधी जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही लिंक क्लिक करून देखील मला फॉलो करू शकता तर ह्या चकल्या बघा मस्त अशा होत आहेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलबटनला क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा ह्या सगळ्या चकल्या माझ्या अशा पद्धतीने करून झालेल्या आहेत तेल नितळून मी ह्या काढून घेते आणि तुम्हाला दाखव देखील ह्या किती खुसखुशीत बनतात तर अशा मस्त अशा ह्या तांदळाच्या बटरच्याकल्यात तयार आहेत मी ह्याला फक्त गोलगोल आकार दिलेले नाही आहे फक्त स्टिकच्या आकारात बनवले आहे तुम्ही हवं तर गोलगोल पण बनवू शकता तर बघा ह्या किती खुसखुशीत अगदी मस्त खुसखुशीत होतात त्याच्यामध्ये बटरचा वापर असल्यामुळं ह्या तोंडास टाकतात लगेचच छान अशा विरघळतात आणि पावसाळ्यात तुम्हाला थोड्याशा कुरकुरीत आणि खुसखुशीत खायला देखील खूप मजा येते तुम्हाला दाखवू देखील मी ह्या किती कुरकुरीत झाल्यात खाऊन देखील दाखवते रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी करून पाळल्यानंतर ती कशी झाली हे देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका चला तर भेटत असे का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय